नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत केळ्यापासून पॅनकेक। आपण मागच्या वेळेस पॅनकेक केलेला तो अंड्याचा केलेला, आता आपण बनवणार आहोत व्हेज पॅनकेक। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप मैदा, 1/2 कप साखर, व्हॅनिला एसेन्स, थोडंसं तूप, सोडा घेतला आहे, बेकिंग पावडर घेतलेली आहे थोडीशी, आणि मध घेतला आहे। मध तुम्हाला हवं असल्यास घ्यायचं आहे, नाही घेतलं तरी चालेल। 2 केळी घेतलेली आहेत, 1 केळ घेतलं तरी चालतं आहे, आणि दूध आहे ते आपण जसं लागेल तसं घेणार आहोत। तर चला बघूया आपण कसा बनवायचा तो पॅनकेक। सुरुवातीला आपण केळी सोलून घेणार आहोत। अशीच एकदम पिकलेली केळी हवी आहे। जेव्हा आपण आपल्या घरात केळी पिकलेली असेल आणि काळी झाल्यावर मुलं खात नाही, तेव्हा जरूर तुम्ही पॅनकेक बनवा, खूपच छान होतो। तर आत्ता आपण केळी सोलून आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। ही बघा, वरून काळी दिसत आहेत पण आतमध्ये एकदम व्हाईट आहेत, छान अशी केळी आहेत गोड गोड। तर ती आता आपण कापून घेऊया। आपण याच्यामध्ये केळी कापून घेतलेली आहे, त्याच्यामध्येच आपण आता ही 1/2 कप साखर घालणार आहोत। जर तुमच्याकडे साखरेची पावडर असेल तर तुम्ही डायरेक्ट घालू शकता। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। त्याच्यामध्ये अगदी मिक्स होण्यासाठी थोडंसं दूध घालायचं आहे आपल्याला, जास्त दूध घालायचं नाही आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया। आपण केळं एकदम बारीक करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अजिबात तुकडे राहता कामा नये, पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। त्याचा आता आपण घेऊया 1 कप मैदा घेतला आहे, तो एका वाडग्यामध्ये घेऊया। त्याच्यामध्ये घालूया आपण 1 चमचा सोडा, 1/2 चमचा बेकिंग पावडर। 1 बेकिंग पावडर किंवा सोडा, 1 वस्तू असली तरी चालेल, दोन्ही असलं तर दोन्ही घाला। त्याच्यामध्ये घालूया आपण व्हॅनिला एसेन्स, तुमच्या आवडीनुसार थोडंसं घाला टेस्ट येण्यासाठी। त्याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचा मध। आणि हे छान मिक्स करून घेऊ आपण। आता आपण ह्याच्यात बटर घालायचं आहे, 2 चमचे बटर घालायचं आहे। तुमच्याकडे बटर असलं तरी चालेल, तूप असलं तरी चालेल, तेल असलं तरी चालेल, काही 1 वस्तू घालायची आहे। बटरने छान टेस्ट येते म्हणून मी त्याच्यात बटर घालते, माझ्याकडे आहे सध्या। तर बघा, 2 चमचे बटर घातलंय मी। आता हे छान मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये लगेचच आपण केळं आणि साखर वाटून घेतलेली ती घालायची आहे। केळं जास्त वेळ वाटून ठेवायचं नाही, कारण ते लगेच काळं पडायला सुरुवात होते। आता हे छान मिक्स करून घेऊया, अजिबात त्याच्यात गोळा राहिला नाही पाहिजे। आणि दूध आपण थोडं थोडं घालणार आहोत, एकसारखं फिरून घ्यायचं आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही पीठ पण वापरू शकता गव्हाचं, तर छान असा केक आपला बनेल। फक्त गव्हाचं पीठ घेतल्यावर थोडंसं टेस्ट वेगळी लागते, पण हरकत नाही, तुम्ही पीठ पण घेऊ शकता, मैदा पण घेऊ शकता, बेकिंग सोडा नसेल तर साधाच खायचा सोडा घेऊ शकता, तूप नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता। तर अशा पद्धतीने आपलं केक बनणार। छान मिक्स करून घेऊया आपण आता। हे बघा, आपलं मिश्रण एकदम तयार आहे, मस्त। हे बघा कसं पडतं आहे, अशा पद्धतीने हे पातळ झालं पाहिजे। आपल्याला 1 वाटीमधलं एवढं दूध उरलेलं आहे, त्याच्यात जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं। हे बघा, जसं आपण पिठलं बनवतो किंवा भजी बनवतो त्याप्रकारे आपण हे असं करून घ्यायचं आहे। आता हे आपण बनवायला घेऊया। ह्याच्यामध्ये दूध गरम करून थंड करून घालायचं आहे, दूध कच्चं अजिबात वापरायचं नाही आहे।
गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तूप लावा किंवा बटर लावा, जास्त लावायचं नाही आहे. आणि भांडं पण जास्त गरम होऊन नाही द्यायचं. गरम जर झालं असेल तर थोडं तुम्ही थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसंच मी बटर लावते. आणि पॅनकेक हे छोटे छोटेच असतात, तर तुम्ही छोटे छोटे बनवा, मोठे बनवा, पण ते छोटेच छान वाटतात. तर आपण छोटेच बनवूया. पॅन जास्तच गरम झाला आहे तर आपण थोडं बाजूला करून घेऊया. जास्त गरममध्ये नाही घालायचं. थोडं आपण थंड करून घेतोय. प्रत्येक वेळेस थोडं थोडं तूप घालायचं. अगदी छोटे छोटे पण आपण बनवू शकतो बिस्किटसारखे. हे बघा, आपले छोटे मोठे पॅनकेक तयार आहेत मस्त. तुम्हाला जर अजून लहान मुलांना जास्तच आवडीने द्यायचं असेल, मुलांना कारण की चॉकलेट खूप आवडतं, त्याच्यामध्ये चॉकलेट क्रीम घाला. कोणतीही गोड क्रीम तुम्ही घालू शकता. अजूनच छान. हे बघा, याच्यावरून दुसरा केक असा ठेवायचा. हे बघा किती सुंदर दिसतं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता. मधल्या वेळेमध्ये काही मुलांनी खायला मागितलं तर झटपट असं हे आपला होणारा पदार्थ आहे आणि खूप मस्त झालेला आहे. तुम्हाला तोडून दाखवते. बघा बघा, एकदम नरम नरम असं झालेलं आहे. तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.